पेपर मध्ये वाढाल तर जेल मध्ये जाल. पेपरात खाद्यपदार्थ देणं पडेल महागात. न्यूज पेपरची शाई जीवघेणी. आपण वडापाव फरसाण असे पदार्थ घेतले की विक्रेते सर्रास वर्तमानपत्रात बांधून देतात. मात्र ही पेपरवर वापरण्यात आलेली शाई खाद्यपदार्थांसोबत तुमच्या पोटात गेली तर ती आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळेच आता अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईचा बडगा उचललाय. पेपरात पदार्थ बांधून देणाऱ्यांविरोधात खास मोहीम उघडली असून विक्रेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते. केमिकल असतात ते आरोग्यास हानिकारक असतात, अशामुळे त्यांनी ते अशा वर्तमानपत्राच्या कागदामधून देऊ नये. लहान जे व्यावसायिक आहेत त्यांना 1 लाखापर्यंत दंड होऊ शकतो आणि जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना 2 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. पेपर आणि मासिकांसाठी वापरलेली शाई रासायनिक असते. या शाईत अनेक घातक रसायनं असतात. पेपर मध्ये गरम किंवा तेलकट पदार्थ बांधल्यास ही शाई पदार्थांना चिकटते. पदार्थांसोबत ती पोटात जाते. या शाईतील रसायनांमुळे पोटाचे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. डॉक्टरही असे पदार्थ न खाण्याचा सल्ला वेळोवेळी देत असतात. हे माहीत असूनही अनेकदा ग्राहक दुर्लक्ष करतात. मात्र हे दुर्लक्ष महागात पडू शकतं. शाईमध्ये केमिकल असतं म्हणजे कसं, आता थोडंफार आपल्याला डेअरिंग करावंच लागणार आहे, कारण जास्त घाबरून राहिलं तर आपल्याला बाहेर फिरायचं प्रॉब्लेम होतो. जे आपली आवड असते छंद नाही का खाण्याचा, तो करता येत नाही. विशेषतः ग्रामीण भागात किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगड्यांवर वर्तमानपत्राच्या कागदात सर्रास पदार्थ बांधून दिले जातात. शहरात हे प्रमाण काहीसं कमी असलं तरी आता असा प्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई होऊ शकते. ग्राहकांनीही शाईमुळे होणारा अपाय टाळायचा असेल तर विक्रेत्यांना कागदात पदार्थ बांधून देण्यापासून रोखलं पाहिजे. अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे